आपल्या सभोवताली विविध प्रकारच्या सजीवांचे निरीक्षण करत असतो. मग त्यामध्ये वेगवेगळे सजीव हे वेगवेगळ्या प्रकारचे अन्न ग्रहण करत असतात. मग आज आपण अन्न प्रकारानुसार त्या प्राण्यांचे वर्गीकरण अभ्यासणार आहोत. त्यातील पहिला आहे शाकाहारी. जे प्राणी वनस्पती म्हणून आपले अन्न घेत असतात त्यांना शाकाहारी प्राणी असे म्हणतात. त्या पुढील आहे मांसाहारी. जे सजीव आपलं अन्न म्हणून प्राण्यांवरती अवलंबून असतात त्यांना मांसाहारी प्राणी असे म्हणतात. उदाहरणार्थ कीटक. त्यानंतर पुढील घटक आहेत मिश्राहारी. जे प्राणी वनस्पती आणि प्राण्यांवरती अवलंबून असतात अशा प्राण्यांना मिश्राहारी प्राणी असे म्हणतात. उदाहरणार्थ वानर, चिंपांझी इत्यादी. तसेच आपल्या सभोवताली अन्न ग्रहणासोबत पर्यावरण स्वच्छता करणारे सुद्धा काही सजीव असतात. मग त्यामध्ये स्वच्छता कुर्मी आणि विघटक असे दोन प्रकार पडतात. त्यातील पहिलं स्वच्छता कर्मी. आता स्वच्छता कर्मी म्हणजे काय? तर जे सजीव मृत प्राण्यांच्या अवशेषांपासून आपले अन्न मिळवत असतात. त्यानंतर पुढील आहेत विघटक. विघटक म्हणजे मृत शरीराचे अवशेष व कुजलेल्या पदार्थ घेत असतात अशा सूक्ष्म जीवांना विघटक असे म्हणतात. त्यानंतर समभक्षी पोषण. उदाहरणार्थ एक पेशीय आणि बहुपेशीय सजीव. मग एक पेशीय सजीव म्हणजे ज्या प्राण्यांना तोंड, नाक असे अवयव नसतात आणि ते एक पेशीय असतात आणि आपल्या शरीराच्या कोणत्याही पृष्ठभागांवरून ते अन्न ग्रहण करत असतात. त्यांना एक पेशीय सजीव असे म्हणतात. त्यानंतर बहुपेशीय सजीव म्हणजेच ज्यांना जे प्राणी तोंडाद्वारे आपले अन्न ग्रहण करत असतात असे प्राणी. या पुढील घटक आहेत मृतोपजीवी पोषण. म्हणजेच जे सजीव मृत शरीरावरती किंवा वातावरणातील द्रवरूप सेंद्रिय पदार्थांवरती अवलंबून असतात त्यांना मृतोपजीवी पोषण करणारे सजीव असे म्हणतात. त्यानंतर